हॅलो एवरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टशी रिलेटेड अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय या संदर्भात थोडंसं इंट्रोडक्शन देत आहे, त्यामुळे तुम्हाला MCQ करणे सोपं जाईल. अकाउंटिंग स्टँडर्डचा फर्स्ट आपण मीनिंग बघतोय. स्टँडर्ड इज जनरली नोन ॲज प्रिन्सिपल टील 1969. द ब्रिटिश इंट्रोड्यूस द टर्म स्टँडर्ड इन प्लेस ऑफ प्रिन्सिपल्स वेन दे सेट अप देअर अकाउंटिंग स्टँडर्ड स्टेअरिंग कमिटी ॲट द एंड ऑफ 1969. म्हणजे 1969 पर्यंत स्टँडर्डला प्रिन्सिपल्स असंच म्हटलं जात होतं, पण ज्यावेळेस स्टँडर्ड स्टेअरिंग कमिटी स्थापन झाली, एस्टॅब्लिश झाली 1969 त्यावेळी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हा शब्द त्या ठिकाणी क्रिएट झाला. इन इंडिया दिस टर्म वॉज मेनली बिकम पॉप्युलर सिन्स द फॉर्मेशन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ASB इन एप्रिल 1977 बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. आणि इंडियामध्ये ही जी कन्सेप्ट्स आहे, फॉर्मेशन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डनी कन्सेप्ट क्लिअर केली स्टँडर्डची एप्रिल 1977. ह्या ज्या डेट्स आहेत ह्या MCQ विचारल्या जातील, म्हणून ह्या डेट्सला मी टिक मार्क करत आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे रूल्स, प्रिन्सिपल्स. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो ते विशिष्ट प्रिन्सिपल्सनी व्हायला हवं असं एक अकाउंटिंग स्टँडर्डचं एक म्हणणं असतं, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ही जी आपली आहे इंडियामधली, ही ह्याचे प्रिन्सिपल्स तयार करते, रूल्स तयार करते, आणि त्याप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तयार होतात. अन अकाउंटिंग स्टँडर्ड इज अ सिलेक्टेड सेट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, की अकाउंटिंग पॉलिसीज जे आपण क्रिएट करतो त्यांचा एक सेट तयार केलेला असतो की पॉलिसी कशी असावी. द टर्म अकाउंटिंग स्टँडर्ड्स मे बी डिफाईन्ड ॲज, त्याची डेफिनेशन अशी केलेली आहे, ॲज रिटर्न स्टेटमेंट इश्यूड फ्रॉम टाईम टू टाईम बाय द इन्स्टिट्यूशन्स ऑफ अकाउंटिंग प्रोफेशन्स. अकाउंटिंग प्रोफेशन्सच्या ज्या काही इन्स्टिट्यूट असतात त्यांनी वेळोवेळी तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट दिलेले असतात की तुमच्या पॉलिसीज कशा असाव्यात ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग मेंटेन करता. सच अकाउंटिंग इन्स्टिट्यूशन्स आर फॉर्म इन मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड सच एज फॉलोईंग. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात आणि त्यांची प्रत्येकाची नावं वेगवेगळी असतात. जसं आम्ही म्हटलं की UK आहे, तर UK आपण त्याला म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. नंतर इंडियामध्ये त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑल्सो. ओके, USA त्याचंच नाव आहे फायनान्शियल स्टँडर्ड बोर्ड. आणि कॅनडामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी. आणि इंटरनॅशनल लेवलला आपण जर गेलो तर ॲट द इंटरनॅशनल लेवल इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी IASC हॅज बीन क्रिएटेड. म्हणजे ह्या ज्या अकाउंटिंग प्रोफेशन्स असतात वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची नावं वेगवेगळी असू शकतात असतात, पण त्यांचे सगळ्यांचे फंक्शन्स एकच असतात. SY BCOM सिलेबसमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये चार प्रकारचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. फर्स्ट वन इज AS 5, नंतर आहे AS 10, AS 14 अँड AS 21. आज आपण पहिलं बघतो आहे AS 5, त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड 5 किंवा AS 5. आणि हे रिलेटेड आहे नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज फर्स्ट एप्रिल 1996. मी तुम्हाला डेट पण दिलेली आहे. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 5 हे जे रिलेटेड आहे नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, पिरियडचं असेल, प्रायर पिरियड असेल किंवा चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज असेल त्या संदर्भात असेल. आणि मग ह्या संदर्भामध्ये तुम्ही प्रॉफिट अँड लॉस करताना जे काही आयटम्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये मांडतात ते कसे असावेत, हे सगळे रूल्स रेग्युलेशन्स ह्या AS 5 दिलेले असतात. पुन्हा आपण खाली जी सेंटेन्स दिली ती वाचूया. AS 5 इज रिलेटेड विथ द क्लासिफिकेशन अँड डिस्क्लोजर ऑफ स्पेसिफिक आयटम्स इन दी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस.
प्रॉफिट अँड लॉसमध्ये जे काही क्लासिफिकेशन केलेलं असतं किंवा जे डिस्क्लोजर केलेले असतात आयटम्स आपण, तर त्याच्याशी संबंधित असतं. दी पर्पज ऑफ AS5 इज टू ब्रिंग युनिफॉर्मिटी इन दी प्रिपरेशन्स अँड प्रेझेंटेशन्स ऑफ स्टेटमेंट ऑफ नेट प्रॉफिट ऑर लॉस, सो इट हेल्प टू कम्पेअर दी फायनान्शियल स्टेटमेंट विथ अदर एंटरप्राइजेस. प्रॉफिट अँड लॉस जर प्रत्येक फर्मनी एकसारखं जर केलं असेल तर आपण इतर फर्मशी पण आपण तुलना करू शकतो, कारण प्रत्येकाचं जर प्रिन्सिपल एक असेल तर. म्हणजे AS5 हे रिलेटेड कशाबद्दल आहे? नेट प्रॉफिट ऑर लॉस. MCQला हा क्वेश्चन्स येऊ शकतो. अवर नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड इज अकाउंटिंग स्टँडर्ड 10 AS10. हे जे AS10 स्टँडर्ड जे आहे, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 10 जे आहे, ते रिलेटेड टू प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटशी रिलेटेड आहे. दिस स्टँडर्ड लेज डाऊन दी अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट. दिस हेल्प दी इन्व्हेस्टमेंट मेड बाय दी बिझनेस एंटिटी इन दी अबव प्रॉपर्टी. म्हणजे ह्या स्टँडर्डमध्ये काय सांगितलं आहे लेज डाऊन, की अकाउंटिंग ट्रीटमेंट प्रॉपर्टी प्लांटची आणि इक्विपमेंटची कशी करायची, ज्या कंपनी ह्या प्लांट किंवा प्रॉपर्टी खरेदी करतात त्यावेळेस त्याचं डेप्रिसिएशन वगैरे सगळं. दिस स्टँडर्ड्स लेज डाऊन दी अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. दिस हेल्प द इन्व्हेस्टमेंट मेड बाय द बिझनेस एंटिटी इन दी अबव प्रॉपर्टी. तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड 10 प्रॉपर्टी आणि प्लांट, प्रॉपर्टी प्लांट किंवा इक्विपमेंट यांची ट्रीटमेंट कशी करायची या संदर्भामध्ये ह्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स दिलेले आहेत. अवर नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड इज AS14 विच इज रिलेटेड टू अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 रेफर्स टू अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स अँड द ट्रीटमेंट ऑफ द रिझल्टिंग गुडविल ऑर द रिझर्व्स. अमलगमेशन मीन्स काय, की दोन कंपन्या असतात त्या एकत्र येतात आणि एक न्यू कंपनी फॉर्म होते, त्याला आपण म्हणतो अमलगमेशन्स. आणि मग त्याच्यामध्ये गुडविल्स आणि रिझर्व्स या दोन कन्सेप्ट क्लिअर होतात. इट डज नॉट रेफर्स टू द केस ऑफ ॲक्विजिशन्स. आणि AS14 ओनली रिलेटेड टू अमलगमेशन संदर्भात आहे, ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये नाही आहे. ॲक्विजिशन म्हणजे काय, की एक कंपनी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते, त्याच्यामध्ये अमलगमेशन्स होत नाही आहे. म्हणून ॲक्विजिशन ह्या रूलशी येत नाही, ह्या AS14 रिलेटेड नाही आहे. अवर नेक्स्ट क्यू इज अकाउंटिंग स्टँडर्ड 21 AS21. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 विच इज रिलेटेड टू कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स. दिस स्टँडर्ड इज अ लेड डाऊन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स फॉर प्रिपरेशन्स अँड प्रेझेंटेशन्स ऑफ कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी या संदर्भामध्ये असते. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला जेव्हा होल्ड करते, त्याचे शेअर्स खरेदी करते, तर जी कंपनी शेअर्स खरेदी करते त्याला आपण म्हणतो होल्डिंग कंपनी, आणि ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्याला आपण म्हणतो सबसिडायरी कंपनी. आणि होल्डिंग कंपनी ही जी असते ही बॅलन्सशीट तयार करते, आणि ज्यावेळी ती बॅलन्सशीट तयार करताना ती सबसिडायरी कंपनीसुद्धा त्या ठिकाणी शो करते तिथे किती आपण असेट्स वगैरे घेतलेले आहेत. एकत्र त्याचं बॅलन्सशीट तयार होतं आणि त्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. आणि मग सच कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड बाय पॅरेंट कंपनी. पॅरेंट कंपनी त्याचं सेकंड नेम येऊ शकतं आपण त्याला होल्डिंग कंपनी, होल्डिंग कंपनी. आणि याच्यावर पण तुम्हाला MCQ विचारलं असेल की पॅरेंट कंपनी मीन्स होल्डिंग कंपनी म्हणजे हु इज द होल्डिंग कंपनी, होल्डिंग कंपनी म्हणजे कोणती कंपनी, की तोच कंपनी हु ॲक्वायर द शेअर्स, दॅट कंपनी इज कॉल्ड दी होल्डिंग कंपनी. अशी सुद्धा डेफिनेशन येऊ शकते, MCQ येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण AS5 विच इज रिलेटेड टू प्रॉफिट, नेट प्रॉफिट अँड लॉस, AS10 विच इज रिलेटेड टू प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, AS14 विच इज रिलेटेड टू अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स, अँड AS21 विच इज रिलेटेड टू कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. हे चारही तुम्हाला स्टँडर्ड जे आहेत ते थोडेसे लर्न करावे लागतील. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.